सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार मराठा आरक्षणासाठी शहराशहरात गावोगावी साखळी उपोषण तसेच आमरण उपोषण सुद्धा सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गांधी गेट येथे सकाळी 9 वाजता साखळी उपोषण करण्यात आले. ज्या शांत पद्धतीनं आजपर्यंत मोर्चे मराठा समाजाने काढले, जे जगविख्यात झालेले आहेत, परंतु सरकारने आता कमीत कमी याची जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे आणि अंत मराठ्यांच्या नको पाहायला पाहिजे. कारण की मराठ्यांच्या एका फक्त एक नेताही नाही आहे, जो एक साधारण व्यक्ती आहे जरांगे पाटील, त्याच्या एका आवाजावर लाखो करोडो लोक समोर निघून आलेले आहे. म्हणजे मराठ्यांची अवस्था किती बिकट झालेली असेल हे गव्हर्नमेंट सरकारला समजायला पाहिजे किती केलं तरी. कारण की त्यांच्या घरात एक शिक्षण नाही आहे, नोकऱ्याने शिक्षण नसल्यामुळं नोकऱ्या नाही आहे, नोकऱ्या नसल्यामुळं लग्न नाही आहे, लग्न नाही म्हणजे ते पूर्ण झाले, हताश झाले. त्यांच्या आयुष्य कितीतरी पिढ्या मराठा समाजाच्या खतम झाल्यासारख्या झालेल्या आहेत. तरी आता तरी कमीत कमी सरकारने ह्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे, चिंता करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. मी तर म्हणतो जर आता जरांगे पाटील एक असा व्यक्ती आहे जो मराठा समाजात देवता म्हणून तो समोर आलेला आहे, जर ह्या व्यक्तीला काय झालं तर हे आता सरकारची स्वतःची जबाबदारी आहे.